सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रचार पदयात्रेला शहरातील प्रभागात प्रचंड प्रतिसाद. 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून शहरातील विविध प्रभागात प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा सुरू आहेत. या पदयात्रेला शहरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. सुधाकर पंत परिचारक विजय होतील अशी प्रतिक्रिया शहरातील विविध भागात एकावेळेस मिळत आहे. महाआघाडीच्या कमळ या चिन्हावर नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दिनेश खंडेलवार, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, पंढरपूर. गेल्या 5 वर्षापूर्वी आदरणीय मोदी साहेबांना याद घेतला आणि गेल्या 5 वर्षामध्ये ह्या देशाची जी प्रतिमा आहे ती मानतात उंचावण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या जगामध्ये केलं. पूर्वी भारताचा पंतप्रधान कोण हे सांगावं लागायचं, तर मोदी साहेबांमुळं या ठिकाणी भारताचं खंबीर नेतृत्व ह्या जगात प्रस्थापित झालं. ते करत असताना जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन माणूस आणि माणसाचा विकास याच दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून गेल्या 5 वर्षात कारभार झाला. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष स्थिर सरकार त्या राज्यामध्ये आलेलं बघायला मिळालं. तर पूर्वी दरवर्षी 2 वर्षानं मुख्यमंत्री बदलायचे, सरकार बदलायचे, पण अशा परिस्थितीमध्ये ह्या राज्याचा गाडा आणि देशाचा गाडा ह्या स्थिर नेतृत्वानं पुढे नेला. गेली 60-65 वर्ष या देशाला स्वातंत्र्य मिळालं, 70 वर्ष झाली. 70 वर्षामध्ये अजूनही प्रश्न या ठिकाणी तसेच आहे. 70 वर्षापैकी 5 वर्ष नरेंद्र मोदीची, 5 वर्ष अटल बिहारी वाजपेयींची आणि जवळ 2 वर्ष मोरारजी देसाई आणि 2-2.5 वर्ष व्हीपी सिंग, असे 15 वर्षाची सरकार सोडली तर जवळजवळ 55 वर्ष की एकाच पक्षाचं एकाच घराण्याचं सरकार ह्या देशामध्ये होतं. पण तरीसुद्धा ह्या देशामध्ये गरिबी आहे, दारिद्र्य आहे, शिक्षण ह्यापासून लोक वंचित आहेत, अनेक लोकांना राहायला घरं नाही आहेत, शिक्षणाच्या सोयी नाही आहेत. आज जवळजवळ 18,000 गावांमध्ये लाईट गेल्या 5 वर्षापर्यंत पोचली नव्हती. म्हणजे अशी अवस्था एका बाजूला आहे, माणसं आजारी पडल्यानंतर उपचाराकरता पैसा नाही म्हणून माणसं मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये 6 कोटी लोकांना ह्या देशामध्ये घरं बांधून द्यायचा निर्णय त्यांनी केलेला. आतापर्यंत जवळजवळ 2 कोटी लोकांना घरं बांधून दिली, अजून 4 कोटी लोक बेघर आहेत. पंढरपूर शहरामध्ये सुद्धा जवळजवळ 42,000 लोकांना घरं नाही आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 2,080 काहीतरी घराची स्थिती, 2,080 घरात आपला जो कंपोज डेपो आहे त्या ठिकाणी आज 2,000 घराची निर्मिती या ठिकाणी सुरू झालेली आहे. म्हणजे पंढरपूर सारख्या गावामध्ये 2,000 घर एकाच ठिकाणी बांधायचं नियोजन सुरू झालं. 180 कोटी रुपये त्यांनी दिले. पंढरपूर शहरातले जे दलित मागासवर्गीय समाज आहे, ज्या लोकांना स्वतःची जागा आहे पण घर नाही किंवा नगरपालिकेच्या जागेत ते राहत होतं,